समजा मुख्यमंत्र्यांची सभा झाली आणि अगली बार 45 पार अशी घोषणा देऊन निघून गेले, नेमकं त्या बाबतीत आपलं नेमकं मत काय? राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आले होते, माझ्या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी त्यांनी सभा घेतली, तो त्यांचा अधिकार आहे. परंतु मी नम्रपणे सांगू इच्छितो की कोकण हे वंदन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं आहे. पूर्वी तास पाहिला तर आतापर्यंत लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, ग्रामपंचायत या प्रत्येक स्तरावरती कोकणाने भरभरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाला दिलेला आहे. आणि मग भविष्यामध्ये तो आहे, व्यक्ती कोणी असू दे, परंतु जनतेने आतापर्यंत भरभरून दिलं असल्यामुळे भविष्यामध्ये आम्ही चिंता करण्याचं कुठचं कारण नाहीये. पुन्हा एकदा येणाऱ्या 2024 सालच्या लोकसभा, विधानसभा, त्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत, नगरपालिका, ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाचा झेंडा लागेल हा मला विश्वास आहे. प्रत्येक वेळेला आता शिवसेनेकडनं उद्धव ठाकरेंना टार्गेट केलं जाते, अजित ठाकरेंना टार्गेट केलं जाते, काय वाटतं ह्या जे टार्गेट मंडळी करतात त्याचा काय एका निवडणुकीत त्यांना परिणाम होईल? कसं आहे, वंदन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने ही सर्व मंडळी मोठी झालेली आहे. आज त्यांना जे वैभव प्राप्त झालेलं आहे ते वैभव प्राप्त निवड शिवसेनेच्या शब्दामुळे झालेलं आहे. आणि म्हणून आज आमचे पक्ष प्रमुख आहेत, त्यांच्या टीका टिप्पणी करणं, त्यांच्यावरती बोलणं, त्यामुळे त्यांना वाटत त्यांचा हे वाढत असेल, पण तसं काय नाही आहे की कोकणातली जनता, महाराष्ट्रातली जनता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे काय होते, कसे होते, शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे साहेब कसे आहेत, काय आहेत, हे सर्वांना माहिती आहे. आणि पक्षप्रमुख काम करताना सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून करोनाच्या काळामध्ये हे काम केलेलं आहे, ते काम निश्चितपणे आदर्शवत आहे, लोकांच्या स्मरणामध्ये आहे आणि त्याची आठवण निश्चितपणे प्रत्येकाला आहे. रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आपले सचिव विनायक राऊत विद्यमान हजर, काय चित्र असेल या मतदारसंघाचे? कदाचित समोर जर उद्योजक किरण सामंत हे महायुतीचे उमेदवार असतील तर? बघा, मी सांगितलं आपल्याला, कोकण हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा बालेकिल्ला आहे. ह्या कोकणाने शिवसेनेवरती प्रेम केलेलं आहे आणि मग आतापर्यंत प्रत्येक निवडणुकीमध्ये यश हे आम्हा लोकांना मिळालेलं आहे. 2014ची निवडणूक असेल, 2019ची निवडणूक असेल, ह्या दोन्ही निवडणुकीमध्ये ह्या कोकणाने माननीय खासदार राऊत साहेबांना निवडून दिलेलं आहे. आणि मग 2024ची आम्ही चिंताच करत नाही. 2024च्या निवडणुकीमध्ये उमेदवार कोणी असू दे, आम्हाला माहिती आहे की आम्ही 1.5 लाखाच्या पुढे फरकात निवडून येऊ हा आम्हाला विश्वास आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या अतिशय जवळचे आपण होता, लोकांना वाटलं होतं की शिंदे जी शिवसेना सोडून गेले, कदाचित त्यांच्यासोबत त्यांच्या अगदी जवळ ते राजन साळवी सुद्धा होते, काय असं आपल्या मनाला वाटलं की आपल्याला उद्धव ठाकरेंना साथ द्यावी? एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे नेते, शिवसेनेचे ज्येष्ठ मंत्री आणि त्यांच्या माध्यमातून संपूर्ण या ठिकाणी शिवसेना वाढली, विकासाची कामं आम्हाला मिळाली आणि मी स्वतः एक शिवसेनेचा एक लढवाऊ नेता म्हणून त्यांच्या निश्चितपणे जवळ होतो. परंतु ज्या वेळेला शिवसेनेमध्ये फारकत झाली, तुम्हाला एक आठवण करून देतो, या कोकणातले नेते नारायण राणे सुद्धा माझ्या फार जवळ होते, पण नारायण राणेंचा जे शिवसेना सोडली त्यानंतर मी राणेंच्या जवळ गेलो नाही, जायचा प्रश्न निर्माण झाला नाही. मी त्यावेळेस सांगितलं होतं की माझ्या निष्ठा हे वंदनीय शिवसेना बाळासाहेब ठाकरेंच्या चरणाशी आहे. त्याच पद्धतीने ह्या झालेल्या संपूर्ण घटनाक्रमामध्ये मी सुद्धा सांगितलं होतं स्पष्टपणे की माझ्या निष्ठा हे वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या चरणाशी असल्यामुळे मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांच्याशी प्रामाणिक राहिलेला आहे आणि भविष्यात ती राहणार हे माझा निर्णय आहे. असलेले 16 आमदार हे रद्दबातल होतील, अपात्र होतील, मला विश्वास या ठिकाणी आहे. आणि भविष्यातील कालखंडामध्ये आपण म्हणताय काही अंश समजा निर्णय आमच्या विरुद्ध गेला तर मी स्वतः सांगू इच्छितो की माझ्या निष्ठा ह्या वंदन शिवसेना प्रमुख बाळ ठाकरे चरणाशी असल्यामुळे माझं आमदारकी मला शिवसेनेने दिली आहे. आमदारकी मला शिवसेनेने, त्यांच्यासाठी माझी शिवसेनाची आमदारकी अर्पित करण्याचं माझी निश्चितपणे मानसिकता आहे. लांडाराचा मतदारसंघ शिवसेनेचा उभाट असेलचा बालेकिल्ला आहे, पण त्या बालेकिल्ला कुठेतरी डॅमेज करण्याचं काम, मग कोरोड अर्थसंकल्पाचं काम मंजूर न करणं, काही शासनाकडनं दिलेल्या निधीतून कुठेतरी त्यांना अन्याय करणं, ह्या सगळ्या गोष्टी आपण सहन करत कसं काय मतदारसंघामध्ये आपली बघा काम कार्याची पद्धत? आज गेले 40 वर्ष मी शिवसेना पक्षाचं काम करतो. ज्यावेळेला माझ्याकडे कुठचंही पद नव्हतं त्यावेळेला मी काम केलेलं आहे आणि आज तर मी गेले 3 टर्म या ठिकाणी 14 वर्ष आमदार आहे.
त्या कुठच्या माध्यमातून निधी आणायचा, कशी कामं करायची, ह्याचा विकासाचा डोंगर मी मतदारसंघामध्ये उभा केलेला आहे. परंतु पालकमंत्री म्हणून त्यांना जे अधिकार आहेत त्या अधिकारामध्ये ते माझ्या मतदारसंघामध्ये निधी देत असतील. पण त्यांनी निधी किती दिला, कसा दिला, कोणाच्या माध्यमातून दिला आणि कोणाकडेही पोहोचवला, तरी माझा विश्वास माझ्या मतदारांवरती आहे. मतदार 100% 24 निवडणुकीमध्ये मला पुन्हा आमदार बनवतील आणि चौकार 100% मारणार हा मला विश्वास आहे. आपल्या अतिशय जवळचे ज्यांच्यासाठी आपण विभाग म्हणून अतिशय आदरांची सुद्धा काही वेळा पाकडी घेतली, ते दीपक नागले आता राधापूरचे शिवसेने तालुका झाले. काय एकंदरीत वाटतं त्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबत? दुर्दैव आहे की ज्यांना शिवसेना उद्धवबाबा ठाकरे पक्षाने मोठं केलं, या राजापूरच्या शिवसेनेने त्या संपूर्ण परिसरामध्ये त्या विभागामध्ये दीपक नागले यांना सदस्य, ग्रामपंचायत सरपंच, त्यानंतर तिथला उपवा प्रमुख, तिथला तालुक्याचा सदस्य पंचायत समिती, तिथल्या पंचायत समितीमधला गटनेता, त्यानंतर जिल्हा परिषदची उमेदवारी, जिल्हा परिषदचा निवडून आल्यानंतर पहिलं राजापूर तालुक्यातल्या जिल्ह्यातलं पहिलं शिक्षण अर्थसभापती पद हे दीपक नागलेला मी शिवसेनेने दिलं आणि आज त्याला जी उपरती सुचली हे दुर्दैव आमचं आहे. अशी उपरती सुचली असली तर भविष्यातल्या कालखंडामध्ये त्यांना तिथलीच जनता जागा दाखवेल. आम्हाला आपण अतिनिष्ठेने त्याच्यासोबत आहात, पण अजून अशा वाड्या उठतात की काय बातम्या येतात की साळीसाहेब पुन्हा एकनाथ शिंदेची साथ देणार. काल उदय कामत यांनी सुद्धा राधापूरच्या सभेत सांगितलं की तिथले काही तुमचे मित्र येते तुम्ही सांगतात अजूनही काही येत नाही, काय नेमकं त्या वाक्याचा अर्थ काढावा? उदय सामंत जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्यांना मी एवढंच माझ्या माध्यमातून सांगू इच्छितो की आज शिंदेगट निर्माण झाल्यापासून सतत मी शिंदेगटात जाणार, शिंदे साहेबांच्या जवळचा आहे, अशा अनेक चर्चा आणि अशा वावड्या चर्चा आपण ऐकलेल्या आहेत. पण मी उदय सामंतांना सांगू इच्छितो की उदय सामंतांनी आपला पूर्व इतिहास तपासून पाहावा. ज्यावेळेला मी रत्नागिरीचा नगराध्यक्ष होतो त्यावेळेला ते पालीमधले शिवसैनिक होते. आज ते शिवसेना त्यावर सोडून ते राष्ट्रवादीमध्ये आले, राष्ट्रवादीमध्ये येऊन त्या ठिकाणी ते आमदार झाले, त्यावेळेला ते मंत्री झाले, त्यानंतर त्या काही काळानंतर ते पुन्हा शिवसेनेमध्ये आले. शिवसेनेमध्ये आल्यानंतर त्याला शिवसेनेने उपनेते दिलं, म्हाडासारख्या मोठ्या मंडळाचं अध्यक्षपद दिलं. परत पुढच्या निवडणुकीमध्ये मागच्या वेळेला ते महाविकास आघाडीच्या माध्यमातून उद्धवसाहेब मुख्यमंत्री असताना ते पुन्हा मंत्री झाले. एवढं सगळं दिल्यानंतर आज ते आमच्या शिवसेना पक्ष उद्धव ठाकरेंच्या साहेबांची साथ सोडून आज ते पुन्हा शिंदे गटामध्ये त्यांच्या सरकारमध्ये सामील झालेले आहे. आणि मग उद्या भविष्यातल्या निवडणुकीमध्ये ते निश्चितपणे मला असं वाटतं की शिंदे साहेबांबरोबर ते नसणार आहेत, ते उद्या भाजपच्या कमळावरती सुद्धा म्हणून लढवतील असं मला वाटतं. म्हणून त्यांनी स्वतःचं आत्मचिंतन करावं आणि स्वतःला समजून घ्यावं ते स्वतः कुठं आहेत, कुठं राहणार आहेत, कुठं जाणार आहेत, हे त्यांनी निश्चितपणे मला जाहीर करावं. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचा उमेदवार ठरवण्याचा अधिकार हा शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे साहेबांचा आहे. ते लवकरच तो उमेदवार जाहीर करतील मला विश्वास आहे. 2024 निवडणुकीमध्ये या ठिकाणी या कोकणावरती असेल, या जिल्ह्यामध्ये असेल, मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाचं वर्चस्व आहे. आणि 2024 निवडणुकीमध्ये या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा उमेदवार निवडून येईल हा मला विश्वास आहे. त्याच वेळेला उद्धव ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला लागली आणि शेवटच्या क्षणी सांगितलं सविसाहेब तुम्ही रत्नागिरी संघर्ष लोकसभा निवडणूक लढवा, काय आपली भूमिका असेल? शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांना माहिती आहे की त्या असलेल्या परिस्थितीमध्ये 2006 कशा प्रमाणे तो मतदारसंघ मी तयार केला, बांधला, लोकांच्या सुखदुःखामध्ये आम्ही सहभागी झालो, लोकांबरोबर त्या ठिकाणी मी या ठिकाणी काम करतोय, अनेक जीवाभावाची माणसं जोडली गेली त्या मतदारसंघामध्ये. आणि म्हणून त्या मतदारसंघामध्ये मी एकदा नाही दोनदा नाही तीनदा निवडून आलो, त्या जनतेने मला आमदार बनवलेलं आहे, ते कर्ज जनतेचं माझ्यावरती आहे. म्हणून 2024 निवडणुकीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी पुन्हा निवडून लढवणार आणि निवडून येणार हा मला विश्वास आहे. या ठिकाणी सक्षम जो उद्धव साहेब उमेदवार देतील त्याला निवडून आणण्यासाठी जे काही प्रयत्न लागतील ते निश्चितपणे करून 2014 निवडणुकीमध्ये की 19 निवडणुकीमध्ये आपल्या माहिती असेल मी स्वतः राजापूरचा उमेदवार होतो, पण या ठिकाणी सुद्धा उदय सामंत शिवसेनेचे उमेदवार होते, त्या निवडून आणण्यासाठी या ठिकाणी मी अतोनात प्रयत्न केले आणि निवडून आम्ही आणलंच ही वस्तुस्थिती आहे. पण ते म्हणतात विनायक राऊतने आरोप केल्यानंतर 70,000 मतांपैकी आम्ही गेलो त्यांनी बोलू नये. आता कसं आहे, उदय सामंतांनी विनायक राऊतांचे खासदारांचे उपकार विसरू नये,
आज नाही म्हटलं तर राजकारणामध्ये कोणतरी गॉडफादर लागतो. त्या काळामध्ये उदय सामंतांचा गॉडफादर हा विनायक गौडच होते असं माझं ठाम मत आहे.